सामनाला सुरुवात होईल एक हाय व्होल्टेज सामना. श्रेयस तेंडुलकर सारखा खेळाडू मैदानामध्ये येताना दिसतोय. एक लाजशवाब क्रिकेटच्या आयोजनामध्ये ही घडणारी ही स्पर्धा. 1 लाखाचं पहिलं पारितोषिक. पंचांचा इशारा येतो सामन्याला सुरुवात. बेस्ट ऑफ लक बोटीम. पहिला चेंडू परेश वालंद्रा गोलंदाजीसाठी सज्ज. एक लाजशवाब गोलंदाज परेश वालंद्रा आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये एक भलं मोठं नाव, एक वलयांकित नाव कमवलं गेलंय. तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पहिला सामना, पहिला चेंडू, या स्पर्धेतील पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज परेश. वेळ झाली आहे ती म्हणजेच 9:48. या स्पर्धेतील पहिला चेंडू पडतोय. गोलंदाज आहे तो म्हणजेच परेश. स्ट्राईकेंडवरती फलंदाज आहे तो म्हणजे प्रीतम. सामना रंगतोय तो म्हणजे साई इलेव्हन परेड वर्सेस उमेश इलेव्हन खार. यावेळी मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला गेला. हलक्या हाताने खेळून काढलाय. परेचा चित्ता येतोय. थोडासा मिस स्पीड होती आणि त्याचाच फायदा मिळतोय. 2 धावा मात्र सुरेख पद्धतीने अंकित केल्या जात आहेत. संघाचं खातं खोललं जात आहे प्रीतम याच्या मार्फत. परेचा चित्ता म्हटलं तर बुमरो याचं नाव समोर येतं, पण थोडंसं चुकी करतोय बुमरो आणि निश्चितच चला बॅकअप चांगलं पाहायला मिळत नाही श्रेयस. आणि त्याचंच कारण 2 धावा येतात. 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं सुद्धा हलकं केलं जात आहे. 7 खातं 2 धावेने भर पडते. 2 धावेच्या मदतीने संघाचं खातं ओपन केलं जात आहे. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा परेश वालंद्रा सज्ज होतोय. या मात्र ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू. हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळाला होता. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल, त्यावर मात्र 1 धाव अंकित केली जाते. 1 धाव कंप्लीट केली जाते. 1 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या धावसंख्येवर. 3 एप्रिल 1973 दिवस म्हटलं तर मार्टिन कूपर या व्यक्तीने पहिला मोबाईल तयार केला होता. मोटोरोलाचा तो मोबाईल होता 3 एप्रिल 1973 साली. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा परेश वालंद्रा सज्ज होताना दिसेल. लाजशवाब गोलंदाज यशांच्या दोन्ही बाजूला चेंडू वळवण्याची कसब असणारा हा गोलंदाज आहे. भल्या भल्या स्पर्धेमध्ये एक लाजशवाब कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाज आता मात्र पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज. मात्र मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव जाऊन बसला. यशरक्षकाच्या हातामध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी. परेश सारखा गोलंदाज आता मात्र सुरेख पद्धतीचा निर्धाव चेंडू टाकताना पाहायला मिळतोय. एक सुरेख लाईन लेंथ एक लेफ्ट हँडर फलंदाजाला रोखून ठेवण्याचं काम परेश करताना दिसतोय. मात्र हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न श्रेयस तेंडुलकर येतोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल, फेकी केली जाईल, तद्वर मात्र 1 धाव अंकित केली गेली. 88 विराट कोहली हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाईल, तद्वर मात्र 1 धाव. पहिलं षटक समाप्तीवरती, एंड ऑफ द ओव्हर, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 6 या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचतोय तो म्हणजे उमेश इलेव्हन खार. यस डी जे वेळ वाया दौडू नका मित्रांनो, प्लीज डोंट वेस्ट टाइम. यस डी जे पहिल्या षटक समाप्तीवरती मित्रांनो उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानामध्ये रंगलेला अतितटीचा सामना आपण पाहतोय. तो म्हणजे साई इलेव्हन परेड वर्सेस उमेश इलेव्हन खार. या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा सामना. साई इलेव्हन या संघाने प्रथम नाणेफेक जिंकली होती. पहिलं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. पहिलं षटक परेश वालंद्रा सारखा गोलंदाज घेऊन आला आणि पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या. एक सुंदर गोलंदाजी त्याची वाखाणण्याजोगी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. पॉवरफुलीच्या षटकामध्ये एक सुंदर पद्धतीची गोलंदाजी त्याने केली होती. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होताना दिसेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज येताना दिसेल बच्चा. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बच्चा. तो पण नाव म्हटलं बच्चा येत आहे. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जर महेंद्रसिंग धोनीला पाहिलं तर माही या नावाने ओळखला जातो. जर विराट कोहली याला पाहिलं तर चिक्कू या नावाने ओळखला जातो. मुकेश हा गोलंदाज येतोय तर निश्चितच तो पण नावाबद्दल सांगत होतो. रिकी पॉन्टिंग या खेळाडूला पंटर या नावाने ओळखलं जातं आणि ग्लेन मॅकग्रॅथ या गोलंदाजाला पिझन या नावाने ओळखलं जातं. या तिन्ही खेळाडूंना नाव दिले गेले टोपण नाव. त्या नावाचं कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल. यावर मात्र फुल टॉस चेंडू. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. नो चेंडू, नो चेंडू असणार आहे. बीमरचा नो. यस, चेंडू थोडासा उंचीवरती आला होता. बीमरचा नो.
गोलंदाजाला ताकीद दिली जाईल, फ्री हिट असणार आहे या चेंडूवरती, गोलंदाजाला ताकीद दिली जाईल. बीमर पद्धतीची गोलंदाजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकदाच केली जाते आणि टेनिस क्रिकेटमधील त्या नियमाचं पालन केलं जातं. अशा पद्धतीचा चेंडू जर पुन्हा गोलंदाजाने हाताळला तर त्या गोलंदाजाला या सामन्यामध्ये पुन्हा काही गोलंदाजी करता येणार नाही. गोलंदाजीसाठी गोलंदाज आलाय तो म्हणजेच मुकेश सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय, मुकेश उर्फ बच्चा. जर रिकी पॉन्टिंग बद्दल जर सांगायचं झालं तर रिकी पॉन्टिंग या खेळाडूला पंटर या नावाने संबोधलं जातं. त्याचं कारण मी तुमच्यापर्यंत पोहोचवून, ऑस्ट्रेलियामध्ये एक खेळ खेळला जातो मित्रांनो, ऑस्ट्रेलियामध्ये खेळ खेळला जातो आणि तो कुत्र्यांचा खेळ आहे, कुत्र्यांची शर्यत लावली जाते. त्या खेळाला शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुल केला गेला, चेंडू सर निघून जातोय. शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषेबाहेर, सहा धावा. सहा धावा आल्या आणि सहा धावेच्या मदतीने धावसंख्येमध्ये झपाट्याने भर पडते. धावसंख्या धावलकवती लागली जाते, 14 या धावसंख्येवर, 14 धावा धावलकवती लागल्या गेल्या. षडक क्रमांक दुसरं मार्ग असता पहिला चेंडू पडला गेला तो म्हणजे मुकेशच्या रूपामध्ये पहिल्या चेंडूवरती प्रहार केला गेला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील मित्रांनो सांगायचं झालं तर षटकार ह्या रूपाने धावसंख्या 1910 नंतर आली. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, लारा येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण एकी केली जाईल. तदवर मात्र एक धाव अंकित केली गेली, एक धाव कंप्लीट केली गेली. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपलकीवरती लागली गेली 15 धावा. 15 धावा धावपलकीवरती लागली गेली. लगेचच आठवण झाली ती म्हणजे 15 मार्च 1877 साली MCG मेलबर्न या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा पहिला सामना खेळला गेला होता. पहिला गोलंदाज होता अॅलन स्वान आणि पहिला फलंदाज होता चार्ल्स बॅनरमन. एवढं मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढलेला हा फटका. बुमरो येतोय, परेचा चिता म्हणून ज्याला पाहिलं जातं. एक धाव येते, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोचते 16 या धावसंख्येवर. 16 धावा धावपलकावती लागल्या गेल्या. षटक क्रमांक दुसरा मार्ग असता चालू असलेला सामना आपण पाहिला तर साई 11 परेड वर्सेस उमेश 11 खार या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना. चालू असलेली स्पर्धा साहेब करंडक चषक 2016. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय उमेश. मात्र ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी केली जाते, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, सुंदर क्षेत्ररक्षण होत आहे. फेकी केली जाईल, तद्वर मात्र एक घेतलेली ही एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपलकावती लागली गेली 17 धावा. षटक क्रमांक दुसरा मार्ग असत आहे. 17 म्हटलं तर क्रिकेटमध्ये मराठीच्या जर ग्रामीण भागामध्ये म्हटलं तर 17 आणि 17 असं म्हटलं जातं, पण क्रिकेटमधील असा एक खेळाडू आहे त्याचा जन्मदिवस सुद्धा आहे. मुथय्या मुरलीधरन या खेळाडूचा जन्मदिवस म्हटलं तर 17 एप्रिल 1972. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज. मात्र मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू मात्र बॅकच्या फट्ट्यामध्ये येत नाहीये. यष्टीरक्षक मात्र चुकला जातोय. येणारी ही एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावलकावती लागली जाते. दुसरं षटक मार्गस्थ असताना 18 या धावसंख्येवर 5 षटकांचा हा सामना आहे. कालच्या दिवसामध्ये ग्रामीण क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड नोंदवला गेला आहे. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले गेले. विश्वजीत ठाकूर उर्फ मोठ्या रायगड दिघोडे एक्सप्रेस या खेळाडूने कालच्या दिवसामध्ये एक विश्वविक्रम नोंदवला टेनिस क्रिकेटमध्ये. मात्र मारण्याचा प्रयत्न थोडासा फसतोय. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्ट्यांच्या थोडासा बाजूला जाऊन विसावला जातोय. एक धाव घेतली जाते, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या जाऊन पोहोचली 19 या धावसंख्येवर. षटक क्रमांक दुसरं संपत, एंड ऑफ दी ओव्हर 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 19 उमेश 11 खार. डीजे षटक क्रमांक 2 संपलेत, 19 धावा धावपलकावती लागल्या गेल्यात. 19 धावेचं महत्व आजचा दिवस पाहिला तर 19 ही तारीख आहे. आणि 19 तारखेचं महत्व सांगायचं झालं तर महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवरायांचा जन्मदिवस, आणि याच्या दिवशी शिवरायांचा जन्मदिवस झाला होता. पुणे येथील शिवनेरी गडावरती शिवाईच्या देवीच्या समोरच शिवरायांचा जन्मदिवस जन्म झाला होता. तदनंतर महाराष्ट्राचे आराध्यदैवत गोलंदाजीचे गोलंदाज परेश वालंद्रा गोलंदाजीसाठी सज्ज होता. ज्या गोलंदाजाने पहिले षटक हाताला होतं, 6 धावा खर्च केल्या होत्या, तो गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पॉवरफुलीचं षटक होतं ते पहिलेवालं. या मात्र ब्लॉक होल पद्धतीची गोलंदाजी, सुरेख पद्धतीचा चेंडू टाकला गेला. महेश चेंडवणकर येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण करतोय. फेकी केली जाईल, तदवर मात्र एक धाव अंकित केली जाते. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपलकावती लागली जाते ती म्हणजे 20 धावा. 20 धावा धावपलकावती लागल्या गेल्यात. लगेचच आठवण झाली ती म्हणजे मुलताचा सुलतान नजफगडकर नवाब अर्थातच वीरेंद्र सहवाग या खेळाडूचा जन्मदिवस. 20 धावा धावपलकावती लागल्या गेल्यात.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पलयंशु वारंत्रा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पॅवलियनकडून गोलंदाजी केली जाते, सुरेख पद्धतीची गोलंदाजी, 7 चेंडू हाताले, 7 धावा खर्च केल्यात. तोच गोलंदाज आता मात्र गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती येतो म्हणजे अनिकेत. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणती चूक करत नाही आहे. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. पहिला 11 पहिल्याकडे बाद होतोय तो म्हणजेच उमेश इलेवनकार, उद्धव इलेवनकार या संघाचा पहिल्याकडी बाद होतोय. धावसंख्या स्थिरवली गेली 20 या धावसंख्येवर. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय अजित मोहिते. पूर्वेश सारखा फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय, माफ करा, पूर्वेश सारखा फलंदाज. शरीरदृष्टी पाहिली जर जर अजित मोहिते सारखा जर खेळाडू पाहिला त्याच्यासारखा खेळाडू हा दिसतो आणि त्याच कारणास्तव थोडीशी चुकमुक झाली होती. परेश वरांद्रा पर्यंत याला यश मी प्राप्त होत आहे. पहिला गडी बाद झालाय, पुन्हा एकदा परेश वरांद्रा गोलंदाजीसाठी सज्ज. या मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू काही येत नाही आहे, चेंडू विसावला जातो यष्टांच्या पाठीमागे. बाईच्या स्वरूपामध्ये येणारी ही एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 26 पालन केलं जात आहे. येणारी ही एकदा एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावफलकावरती 21 या धावसंख्येवर. तिसरा षटक मार्गस्थ, तिसऱ्या षटकातील काही चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज परेश वालांद्रा एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. मोठमोठ्या फलंदाजांना जकडून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय. पुन्हा एकदा सुरेख. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात आहे, कोणतीही चूक करणार नाही आहे. निश्चितच महेश चेंडवणकर कोणतीही कधी चूक करत नाही आहे. गडी मात्र बाद. तर डीजे बिटू मौका आला आणि तो घेतला सुद्धा गेला. गडी मात्र बाद झाला आणि निश्चितच सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण या मैदानामध्ये. अशी कोणतीही चूक होणार नाही आहे बुमरोकडून, कारण की हे मैदान त्याचं आवडतं मैदान आहे. या मैदानामध्ये 65 धावांची खेळी SP सारख्या संघासमोर केलं होतं. तो खेळाडू आज मात्र मैदानामध्ये आहे आणि तो खेळाडू कोणतीही चूक मात्र करणार नाही. नव्याने फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय शैलेश सारखा फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय. परेश वालनराय या गोलंदाजाला आलेलं दुसरं यश. या मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षण केलं जाईल, तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावलकावती लागली जाते, ती म्हणजे 22 धावा धावलकावती लागल्या गेल्यात. निश्चितच एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी परेश वरांद्राची. एक राहिली गेलेली आठवण तुमच्यापर्यंत सांगत होतो, पंटर या नावाने रिकी पॉन्टिंग या खेळाडूला संबोधलं जातं. जर मैदानामध्ये पाहिलं तर लारा आणि बुमरो असे दोन खेळाडू पाहताना टोपन नाव आहेत, आणि तर पंटर या नावाने रिकी पॉन्टिंगला सुद्धा ओळखलं जातं. तर पंटर हे नाव त्याला कसं पडलं गेलं, ऑस्ट्रेलियामध्ये खेळला जाणारा खेळ हा कुत्र्यांचा खेळ होता. मात्र जोरदार प्रहार केला गेला, क्षेत्ररक्षक असेल चेंडू, मात्र वन बाउंड क्षेत्ररक्षण केलं जाईल. जतवर फेकी केली जाईल, तोवर मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. गडी मात्र बाद होतोय, एका रुडावरती दोन गाड्या आल्या, अपघातही होणार आहे. गडी मात्र बाद. रनआउट डीसी गडी मात्र बाद झाला. रनआउटच्या स्वरूपामध्ये गडी बाद होतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 38 पालन केलं जाते. रनआउटच्या स्वरूपामध्ये ज्यावेळी गडी बाद होतो त्यावेळी मात्र नियम क्रमांक 38 पालन होतं. जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा रनआउट होण्याचा विक्रम कोणी केला असेल तर तो मार्वन अट्टापट्टू या खेळाडूने केला आहे. तब्बल 41 वेळा हा फुल फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. नव्याने फलंदाज येतोय विनीत. हा फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतोय. विनीत सारखा फलंदाज मैदानामध्ये येतोय. प्रीतम सारखा फलंदाज पाहिला तर प्रीतम हा खेळाडू तब्बल 16 या धावसंख्येवरती नाबाद खेळताना दिसतोय. नवीन गोलंदाज येतोय. 3 षटक समाप्ती होते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 23 धावा. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय अजय सारखा गोलंदाज. शेवटचे 2 षटक मार्गस्थ असतील. शेवटच्या 2 षटकं म्हटलं तर क्रिकेटमध्ये हाणामारीचे षटक म्हटले जातात. स्लॉग ओव्हरची गोलंदाजी, गोलंदाजीसाठी अजय सारखा गोलंदाज सज्ज होताना दिसेल. लाजब ऑफ क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. साहेब चषक 2016
खेळला जाणारा सामना आपण पाहतोय साई इलेव्हन परेड वर्सेस उद्धव इलेव्हन. या दोन संघांमध्ये उद्धव इलेव्हन अर्थातच उमेश इलेव्हन खार. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसतोय. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. यष्टीरक्षक येतो. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण केलं जातं. फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावलकती लागली जाते 24 या धावसंख्येवर. 24 या धावसंख्येचं महत्व सांगायचं झालं तर 24 एप्रिल 1974 सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्मदिवस. 24 एप्रिल 1973 सचिन रमेश तेंडुलकर या खेळाडूचा जन्मदिवस. आता मात्र मारण्याचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतो यष्टांच्या पाठीमागे. यस बॅटच्या साह्याने आलेली एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावलकती लागली गेली 25 धावा धावलकती लागल्या गेल्या. क्रिकेटच्या सुवर्ण अक्षरामध्ये लिहिले गेलेला हा दिवस. 60 षटकांच्या सामन्यामध्ये भारतीय संघाने विश्वचषक विजय केला होता. 25 जून 1983 साली भारतीय संघाने वेस्ट इंडिज संघावरती मात केली होती. मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न फसला. चेंडू निर्धाव जाऊन बसला. सुरेख पद्धतीची गोलंदाजी. अजय सारखा गोलंदाज. स्लॉग षटकांमध्ये स्लॉग ओव्हरमध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी केली जाते. अशी सुरेख पद्धतीची गोलंदाजी ज्यावेळी तर एक वैशिष्ट्य आम्हाला 12 खेळाडूंना पोहोचायला मिळतं की या फलंदाजाचं नाव सुद्धा बच्चा आहे. यावर मारण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. परेचा चिता आता मात्र पुन्हा एकदा चुकी करतोय. नुसत्या चुका मैदानामध्ये पाहायला मिळतात. जर अशी लाईन सांगायची झाली मित्रांनो, ज्यावेळी चुका होतात, पहिली गलती करे वो इन्सान, दुसरी गलती करे वो नादान, तिसरी गलती करे वो शैतान, बार बार गलती करे वो पाकिस्तान, हर बार माफ करे वो हिंदुस्तान. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतो अजय. मात्र पूर्ण एकदा कार्पेटच्या साह्याने चेंडू खेळून काढला. लॉंगनचा क्षेत्ररक्षक येतोय. लारा त्याला बॅकअप देतोय. संतोष सुरेखित क्षेत्ररक्षण केलं जातं. येणारी ही एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावलकावती लागली गेली 27 धावा धावलकावती लागल्या गेल्यात. एक मोठं आव्हान, एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल. कारण की साई इलेव्हन परेड सारखा संघ पाहिला. मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. चेंडू मात्र दूरवरती असेल, क्षेत्ररक्षक दूरवरती असेल, वन बाउंड क्षेत्ररक्षक केलं जाईल. नो मॅन्स लँड रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. येणारी एक धाव. एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावलकावती लागली गेली आहे. ती म्हणजे तब्बल 28 या धावसंख्येवर.
जास्त मोठं काही आव्हान नसेल, कारण की दोन बंधू मैदानामध्ये येतील त्यावेळी मोठमोठी धावसंख्या उभारण्यामध्ये त्यांना यश प्राप्त होतं. अशी फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ साई इलेवन परेड कशी धावसंख्येचा पाठलाग करतोय हे वाखाणण्याजोगे असेल, पाहण्याजोगे असेल. यापुढील होणारा सामना उमर इलेवन वर्सेस साईराज. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर उभं राहायचं आहे, उपस्थित राहायच्या दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल. उमर इलेवन आणि साईराज इलेवन या दोन संघाच्या संघटनाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षासमोर उपस्थित राहायचं आहे. एकतर आपण ड्रेस कोडमध्ये असावं, अन्यथा पूर्णतः व्हाईट कोड व्हाईट ड्रेसमध्ये असावं. एकतर तुम्ही संघाच्या ड्रेस कोडमध्ये असा, अन्यथा संपूर्ण व्हाईट ड्रेस कोड असावा, अन्यथा मैदानामध्ये असं उतरू नका. मित्रांनो, एक भली मोठी स्पर्धा आपण पाहतो आहे, 1 लाखाची स्पर्धा आहे, आणि या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीचं वर्तन तुम्ही करू नका. एकतर तुमच्या खेळाचा पूर्णतः व्हाईट ड्रेस असावा, अन्यथा तुमच्या संघाचा ड्रेस कोड असायला हवा. ट्रॅक पॅन्ट व्हाईट आणि वरती जर्सी तुमची असेल तर चालेल, अन्यथा ब्लॅक आणि वग ब्ल्यू असं काही संबंध तुमचा नसावा याची जाणकार घ्यायची आहे, जाणीव घ्यायची आहे. पुढील होणारा सामना उमर इलेवन वर्सेस साईराज इलेवन या दोन संघांमध्ये खेळला जाणारा हा सामना असेल. नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्षाच्या समोर दोन्ही संघाच्या संघटनाकडे उपस्थित राहायचं. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये येताना दिसतात, एका बाजूला सुरेश इंदुलकर आणि एका बाजूला संदीप आचार्य अर्थातच सँडी अर्थातच बटला या नावाने ओळखला जातो. त्वरित क्षेत्ररक्षण शोधून घ्यायचं मित्रांनो, आणि ट्रॅक पॅन्ट सुद्धा चेंज करायचे. व्हाईट कलरची ट्रॅक पॅन्ट नाही आहे, ब्लॅक कलरची ट्रॅक पॅन्ट तुम्ही परिधान केले विनंती असेल. अशा सूचना लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे www.tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांच्यामार्फत ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केलं जात आहे. अशा सूचना आम्हाला माईकवरून द्याव्या लागतील याची जाणीव करून घ्यायला द्यायला लागेल असं काही वर्तन तुम्ही करू नका. ट्रॅक पॅन्ट चेंज करून यायचे मित्रांनो, व्हाईट कलरची ट्रॅक पॅन्ट असावी. धावसंख्या धवलकवती लागली गेली 33 धावा 34 धावांचं लक्ष. आणि युके टायगर सारखी स्पर्धा आपण पाहिली, युके टायगर चॅम्पियनशिप स्पर्धा झाली होती, त्या स्पर्धेमध्ये ज्यावेळी संदीप आचार्य या फलंदाजीसाठी आला होता तब्बल 54 धावांची खेळी त्याने केली होती. एक लाजवाब बहारदार खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. श्रेयस इंदुलकर आणि एका बाजूला संदीप आचार्य हीच जोडी मैदानामध्ये होती आहे, ज्या जोडीने ज्यावेळी शिवशक्ती पालिया संघाकडून खेळताना युके टायगरच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये आपल्या एका नावलौकिकच्या स्पर्धेला दिली होती, खेळी सुंदर केली होती. ती दोन जोडी मैदानामध्ये येते, सलामा जोडी मैदानामध्ये येते. 34 धावांचं लक्ष आहे, 34 धावांचं आव्हान आहे. क्रिकेट म्हटलं तर टेनिस क्रिकेटला एक निश्चितच सुंदर सुगीचे दिवस आलेत, आणि हे संपूर्णतः श्रेय जर म्हटलं गेलं तर www.tenniscricket.in संतोषजी नाणेकर यांना देऊ शकतो. निश्चितच पहिली वेबसाईट टेनिस क्रिकेटची बनवली, आज मात्र पहिले दोन खेळाडू भारताबाहेर गेले होते, तदनंतर आज मात्र प्रत्येक खेळाडू भारताबाहेर जाताना दिसतोय, आणि त्याचं कारण आहे ते म्हणजे संतोषजी संपत नाणेकर. 8 सप्टेंबर 1990 जन्मदिवस पाहिला संतोषजी संपत नाणेकरांचा, आणि निश्चितच क्रिकेटमध्ये एक सुंदर काम टेनिस क्रिकेटसाठी त्यांनी केलं. ग्लेन वैती सुद्धा आगमन होत आहे,
साईराज इलेवन या संघाकडून अर्थातच एसपी हा संघ पुढील होणारा सामना असेल उमर इलेवन वर्सेस साईराज इलेवन. या दोन संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी समालोचन कक्ष समोर यायचं. सामन्याला सुरुवातील 34 धावांचं लक्ष घेऊन एका बाजूला संदीप आचार्य उर्फ सँडी उर्फ बटला शायकेंडवरती पाहायला मिळतोय, तर नॉन शायकेंडवरती श्रेयस इंदुलकर. 34 धावांचं लक्ष, 30 चेंडू आणि 34 धावांचं लक्ष. चालू असलेला सामना आपण मैदानावर पाहतोय, तो म्हणजे साई इलेवन परळ वर्सेस उमेश इलेवन कार. या दोन संघांमध्ये खेळवला जाणारा हा सामना. चालू असलेली स्पर्धा जोगेश्वर येथील शिवाई मैदानामध्ये चालू असलेले एक भली मोठी स्पर्धा आपण पाहतोय. ती स्पर्धेचं नाव आहे ती म्हणजे साहेब स्मृती चषक 2016. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. उर्वेश सारख्या गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. स्ट्राईक अँड वरती संदीप आचार्य. पहिले चेंडू पडेल गोलंदाजीसाठी उर्वेश सारखा उंचपुरा गोलंदाज. पहिला चेंडू पडतोय, मात्र एक स्लॉग स्वीप पाहायला मिळतो, एक सुरेख पद्धतीचा फटका पाहायला मिळाला. संदीप आचार्य याच्या बॅटमधून निघणारी ही एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडली जाते, धावसंख्येचं खातं खोललं जात आहे. आणि एक धाव अंकित केली गेली. एका धावचं महत्त्व सांगायचं झालं मित्रांनो, तर 1 मे 1983 हा दिवस आहे तो म्हणजेच कृष्णा लक्ष्मण सातपुते, टेनिस क्रिकेटचा डॉन, कुरुडवाडी सोलापूर माढा तालुक्यातील कुरुडवाडी सोलापूरचा हा हिरा, ज्याला आज टेनिस क्रिकेटच्या नंबर वनचं पद दिलं गेलंय. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. मात्र जोरदार खेळण्याचा प्रयत्न होता, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतो. सुरेख पद्धत, थोडस गच्चा क्षेत्ररक्षण होतं, फंबलिंग केलं जात आहे. जवळ फेकी केली जाईल, टर्वर मात्र घेतलेली. एक धाव श्रेयस इंदुलकरच्या बॅटच्या पट्ट्यामधून निघालेला हा फटका होता. एक धाव आली, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावलकावती लगली जाते ती म्हणजे 2 या धावसंख्येवर. जर क्रिकेटबद्दल सांगायचं झालं, टेनिस क्रिकेटला सुरुवात झाली होती 1960 दशकापासून. सुरुवातीच्या काळामध्ये अनलिमिटेड षटकांचे सामने होत गेले, तर नंतरचे 30-30 षटकांचे सामने आले. बरका ही स्पर्धा संपूर्ण पहिली स्पर्धा टेनिस क्रिकेटमध्ये आली. मात्र मारण्याचा प्रयत्न, एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी, संदीप आचार्यसारखा फलंदाजाला पॉवरप्लेच्या षटकामध्ये रोखून ठेवलं गेलं. परवेश या गोलंदाजामार्फत सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. उजव्या एष्टीवरती केलेली ही गोलंदाजी सुरेख, लाईन आणि लेंथमध्ये गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय तो म्हणजे. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो, कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय, घोडदोड करतोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. धावसंख्येमध्ये भर पडली जाते 4 या धावसंख्येत. धावसंख्या धावलकावती लागली गेली ती म्हणजे 6 या धावसंख्येवर. पहिल्या षटक मार्गस्थ आहे. असाध्य ते साध्य करीत साहस, कारण अभ्यास तुका म्हणे. तुकाराम महाराजांनी सुद्धा म्हटलंय की कोणतीही गोष्ट, असाध्य गोष्ट जर का साध्य करायची आहे त्याच्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये अभ्यास म्हटलं तर काय करावं लागेल, तर सराव. मात्र मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू निर्धाव जाऊन बसतोय, चेंडू निर्धाव जाऊन बसतोय. एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी हाताळली जाते. निर्धाव चेंडूची सांगता होते, निर्धाव चेंडूची समाप्ती होती आहे. मात्र कार्पेटच्या साह्याने खेळून काढलेला हा फटका पॉईंटचा क्षेत्ररक्षण घेतोय. जोवर क्षेत्ररक्षण केलं जाईल तद्वर मात्र घेतलेली एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपलकावती लागली गेली 7 धावा एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडीबाद 34 या धावसंख्येचा पाठलाग करायचा असताना साई इलेवन पर 7 या धावसंख्येवरती मदल पाहिजे. Dil jumping japang jumpak jumpak thumping thapang thumpak thumpak gele gele sirf dekh ka nahi japan jumpak jumpak thumpak thumpak tenavadi se tere gat varshi ji sparda dhali hoti ti mhanje duri 11 aayojit hoti 24 जानेवारी आणि 26 जानेवारी या दिवसामध्ये, या कालावधीमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली होती. 2016 स्पर्धा होती आणि 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले गेले होते. 6 चेंडू आणि 6 षटकार लगावले गेले होते. तो खेळाडू मैदानामध्ये येतोय, तो म्हणजे असी सारखा खेळाडू येतोय. एक लाजवाब फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली होती. 6 चेंडू आणि 6 षटकार धावसंख्या धावलकावती लागली गेली एंड ऑफ दी ओव्हर. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर. 7 धाव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर महेंद्रसिंग धोनी या खेळाडूचा जन्मदिवस आहे. 7 तारीख त्याच्या जर्सीचा नंबर पाहिला तर 7 आहे. त्याच्या जर आपण पाहिला गाडीचा नंबर पाहिला तर 007 येतो.
आज टेनिस क्रिकेटचा वेळ लागलेला. जर जयेश पाटीलचं नाव सांगायचं झालं, जयेश जनार्दन पाटील याच्या गाडीचा नंबर पाहिला तर 444 येतो. तसंच वेळ काहीसा आहे ते म्हणजेच महेंद्रसिंग धोनीला, आणि त्याच्या गाडीचा नंबर सुद्धा 007 आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल. नव्याने गोलंदाज येतोय. उद्धव इलेव्हन खार या संघाचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये उपस्थित नाही आहे. उद्धव इलेव्हन खार वेल्थमॅन गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज येताना दिसतोय. या पुढील होणारा सामना उमर इलेव्हन वर्सेस साईराज इलेव्हन या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. 34 धावांचं लक्ष घेऊन विक्रांत हा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. विक्रांत हा गोलंदाजाने पावसाळी क्रिकेटमध्ये सुरेख पद्धतीची कामगिरी या मात्र जोरदार प्रहार केला गेला. पॉईंटच्या डोक्यावरून खेळलेला हा फटका 1 बाउन्स इनटू द रो सीमारेषा पार चौकार 4 धावा. धन्यवाद डीसी. डीजेला थांबवतो, कारण आहे की विक्रांत या गोलंदाजाचं वैशिष्ट्य आहे, दोन स्टेपमध्ये सुद्धा तो गोलंदाजी करतो आणि सुरेख पद्धतीची गोलंदाजी असते. मॅन फ्रॉम अंधेरी सुरेख पद्धतीची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळत असते. तो गोलंदाज आला आणि त्याचं स्वागत केलं गेलं ते म्हणजेच संदीप आचार्य याच्या बॅटमधून निघालेला हा चौका. 4 धावेच्या मध्ये धावसंख्येमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावसंख्येमध्ये. या मार्गात जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये, नो मॅन्स लँड रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. जोर क्षेत्ररक्षण केलं जाईल. विक्रांत स्वतः येतोय, सुंदर क्षेत्ररक्षण करतो. फेकी केली जाईल, तदूर मात्र घेतलेली 1 धाव. 1 धावाच्या मध्यात धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावबलकावरती लागली गेली 12 धावा. 12 धावाचं महत्व सांगायचं झालं मित्रांनो तर 12-12-1981 युवराज सिंग या खेळाडूचा जन्मदिवस आपण पाहिला तर 12-12-1981 हा नंबर त्याचा लकी आहे आणि त्याच्या जर्सीवरती सुद्धा 12 नंबर आहे. कारण आहे त्याचा जन्मदिवस झाला होता 12 तारखेला, वेळ होती 12 वाजता, दुपारचे 12 वाजले होते आणि ज्या सेक्टरमध्ये झाला होता जन्म त्याचा तो सेक्टर सुद्धा 12 होता. गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतो विक्रांत. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला, चेंडू निर्धाव जाऊन बसला. शेष इंदुलकर सारखा फलंदाज, तडाखेबंद फलंदाज आहे आणि ज्यावेळी पावलेचा षटक मात्र चालू होतं त्यावेळी सुद्धा शेष इंदुलकर सारख्या तडाखेबंद फलंदाजाला जखडून ठेवलं गेलं होतं. विक्रांत सारखा गोलंदाज पुन्हा एका गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला सन्मान दिले गेले चेंडूला. हे वैशिष्ट्य आहे क्रिकेटचं, अच्छे गेंदू को सन्मान दो, बुरे गेंदू का समाचार लो. तेज मात्र पाळताना दिसतोय तो म्हणजे श्रेयस इंदुलकर सारखा फलंदाज. श्रेयस सारखा फलंदाज ज्यावेळी मैदानामध्ये होता मी मित्रांनो सांगत होतो की रिव्हर्स स्वीपचे फटके का खेळायला गेला, कारण आहे की तुझ्याकडे एक क्षमता आहे, टॅलेंट आहे, मोठमोठे फटके तू खेळू शकतो आणि तसं असून सुद्धा तू रिव्हर्स स्वीपचे फटके खेळत होता. आता मात्र पुन्हा एकदा संदीप आचार्य हे दाखवून देतोय, सिद्धता सज्ज करतोय की मी मात्र कमी नाही आहे. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका येतो, येणार ही 1 धाव. 1 धावच्या मदतीने पडणारे 1 धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या धावपलकावरती 34 धावांचा पाठलाग करायचा असताना 14 धावसंख्येवर. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील काही चेंडूचा खेळ समाप्त झाला. विक्रांतसारखा गोलंदाज झालाय. पुन्हा एकदा विक्रांत गोलंदाजीसाठी सज्ज होतो. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावपलकावरती 14 धावा. हे मात्र जोरदार प्रहार केला गेलाय. चेंडू मात्र निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर चौकार. ਨੁੱਕੜ ਪਵਾਂਡ ਤੇਰਾ ਕੀ ਆ ਰੇ ਖਾਲੀ ਬਿਲ 18 ਕ ਬਚਾਏ ਪਿਤਾ ਪਿਆ ਰੇ दोस्तो होसलो से उडान होती है. हे मात्र दाखवून देत नाही आहे. 34 धावा धावपलकावरती लागले गेले होत्या. थोडीशी माघार पत्करतोय की काय उमेश इलेव्हन खारचा संघ, अर्थातच उद्धव इलेव्हन खारचा संघ थोडीशी माघार पत्करताना दिसतोय, कारण की तडाखेबंद फलंदाज आहे. घडी मात्र बाद न होता 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपलकावरती लागली गेली 18 धावा. 34 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा गोलंदाजीसाठी. गोलंदाज सज्ज होतोय. मात्र सांडी आचार्य आता मात्र कोणती चूक करत नाही. अक्रॉस खेळलेला हा फटका, चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषाजवळ. घोडदौड केलं गेलं ते सुंदर क्षेत्ररक्षण केलं जात आहे. जोवर फेकी केली जाईल तत्वर मात्र घेतलेल्या या 2 धावा, 2 धावाच्या मदतीने पडणारे 2 धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये, धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 20. या धावसंख्येवर 20 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आठवण झाली होती निश्चितच वीरेंद्र सहवाग या खेळाडूची. आठवण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील येणाऱ्या काळामध्ये क्रिकेटमध्ये घडलेल्या घटना तुमच्यापर्यंत पोहोचवून. क्रिकेटमध्ये एका चेंडूवरती 286 धावा सुद्धा बनल्या होत्या. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न फसला, चेंडू निर्धाव जाऊन बसला. यष्टिरक्षकाच्या हातामध्ये सुरेख पद्धतीची गोलंदाजी. प्रवेश सारखा गोलंदाज सुरेख पद्धतीची गोलंदाजी करतोय. उंचपुरा असा गोलंदाज
सुरेख लाईन लेंथने गोलंदाजी केली जाते, मात्र डावीशी सोडून जाणारा हा चेंडू होता, हलक्या हाताने खेळून काढला गेला. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय. येणारी ही एक धाव, एका धावीच्या मदतीने पडणारी, एका धावीच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली 21 या धावसंख्येवर. 21 धावा धावफलकावरती लागले गेलेत. आता मात्र खेळलेला जोरदार प्रहार आहे. शेष इंदुलकर ब्रँडेड फटका, चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. सौकार असेल रोखण्यासाठी अशा पद्धतीची गोलंदाजी इंग्लंड या संघाने सुरुवात केली होती, ती मात्र टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज होतो गोलंदाज, मात्र हलक्या हाताने खेळून काढला गेला. लोअर फुलटॉस चेंडू होता, चेंडूला दिशा दिली गेली, सन्मान दिला गेला. एक धाव येते, एका धावची मदत धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या धावून पोहोचते 26 या धावसंख्येवर. 3 षटक समाप्ती होते, 3 षटकांच्या समाप्तीनंतर एंड ऑफ दी ओव्हर धावसंख्या धावलकवती येते, म्हणजे बिनगडीबाज 26. धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे बिटू. तर या पुढील होणारा सामना उमर 11 वर्सेस साईराज 11 या दोन संघांमध्ये सामना खेळवला जाईल. अर्थातच साईराज 11 अर्थातच एसपीचा संघ. नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा ग्लेन वैदी, नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा. या पुढील होणारा सामना असेल उमर 11 वर्सेस एसपी. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज होताना दिसेल. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली, ती म्हणजे तब्बल 26 धावा. 26 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. येणारे 12 चेंडू आणि 8 धावांची गरज, येणारे 12 चेंडू असतील आणि विजयासाठी 8 धावांची गरज. एक लो स्कोरिंग सामना होता आणि ते लो स्कोरिंग सामन्याचे एक सुरेख पद्धतीची फलंदाजी पाहायला मिळाली, ती म्हणजे संदीप आचार्या आणि श्रेयस इंदुलकरच्या मार्फत. नवीन गोलंदाज येतोय, प्लीज बॉलर्स नेम. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज सज्ज होतोय. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू मारण्याचा प्रयत्न, एक सुंदर चेंडू होता. स्लोअर पद्धतीची गोलंदाजी केली गेली आणि त्या कारणास्तव निर्धाव चेंडूची समाप्ती झाली, निर्धाव चेंडूची सांगता मात्र झाली. धावसंख्या धावलकावरती लागली गेली 26 धावा. नवीन गोलंदाज आलाय, बॉलरचं नाव सांगायचं आहे नूर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी नूर सज्ज होतोय. एक लॉंग रन अप, एक सुरेख पद्धतीची गोलंदाजी ज्या गोलंदाजाच्या मार्फत केली जाते, तो गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. येणारे 11 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांची गरज, येणारे 11 चेंडू आणि 8 धावांची गरज. शॉर्ट ऑफ लेन चेंडू पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न, पंचाकडे दाद मागिली जाते. कॉन्फिडन्स कमी पाहायला मिळाला, उत्साह जास्त आणि त्याचंच कारण पंचांनी दात पेटावून काढली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नियम क्रमांक 27 आहे की पंचांकडे दात मागणं गरजेचं आहे आणि जर का तुम्ही दात मागितली जाईल दिली दात मागितली नाही तर पंच मात्र बाद देत नसतात. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना दिसतो. नूर सारखा गोलंदाज गोलंदाजीसाठी, याला 2 चेंडू निर्धाव टाकले गेलेत. येणारे 10 चेंडू आणि 8 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा श्रेयस इंदुलकर हलक्या हाताने खेळलेला हा फटका, सुरेख पद्धतीचा फटका खेळला गेला. कार्पेटच्या साह्याने चेंडू ट्रॅव्हल झाला. येणार ही एक धाव, एका धावच्या मध्ये धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या धावून पोहोचते 27 या धावसंख्येवर. भारतीय संघाचा न्यूझीलंड या संघासमोर कसोटी क्रिकेटचा सामना चालू आहे. धावसंख्या धावफलकावरती लागली गेली इंग्लंड या संघाची. 152 धावा, 5 गडी बाद झाले. 105 या धावसंख्येनंतर सुरुवात केली गेली होती, 5 गडी बाद झाली होती. आता मात्र 152 धावा लागल्या आहेत. गोलंदाजीसाठी मैदानामध्ये या, गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होतोय. नूर चालू असलेला सामना आपण पाहतोय. साई 11 परेड वर्सेस उमेश 11 खार. मात्र रिव्हर्स स्वीपचा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू ट्रॅव्हल होतोय कार्पेटच्या साह्याने. सुरेख पद्धतीचं क्षेत्ररक्षण, फेकी केली जाईल. तत्वर मात्र घेतलेली एक धाव, एका धावच्या मदतीने धावसंख्येमध्ये पडणारी भर. धावसंख्या धावलकावरती लागली गेली, ती म्हणजेच 28 या धावसंख्या. 28 धावा धावलकावरती लागल्या गेल्यात. अजून सुद्धा 6 धावांची गरज आहे. नाणेफेकीचा खोल करून घ्यायचा दोन्ही संघाच्या संघनाकल विनंती असेल. उमर 11 आणि साईराज 11, साईराज 11 अर्थातच एसपीच्या संघाला विनंती असेल. गोलंदाजीसाठी गोलंदाज नूर सज्ज होतोय. धावसंख्या धावलकावरती लागली गेली 28 धावा.
शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू सर निघून जातोय, क्षेत्ररक्षण केलं जाईल, तद्वर फेकी केली जाईल, तोपर्यंत घेतलेले आहे दोन धावा. दोन धावाच्या मध्ये धावसंख्येमध्ये पडणारी भर, धावसंख्या धावफलकावरती लागली येते, दोन या धावसंख्येने झपाट्याने भर पडते, धावसंख्या धावफलकावरती 30 या धावसंख्येवर. येणारे चेंडू जर आपण पाहिले तर येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज, 7 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सच्चे होताना दिसेल, नूर सारखा गोलंदाज आहे, 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 4 धावा खर्च केल्यात या गोलंदाजाने, आता मात्र येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची गरज. श्रेयस इंदुलकर मोठा फटका मारतोय की काय पाहणं गरजेचं होतं, कार्पेटच्या सहाय्याने खेळलेला हा फटका एक हलक्या हाताने खेळून काढतोय, एक धाव येते आहे आणि एका धावाच्या मदतीने धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्या धावून पोहोचते 31 या धावसंख्येवर. 4 षटक समाप्ती होते, 4 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 31, 34 धावांचं लक्ष पार करायचं आहे. चेंडू आणि 3 धावांची गरज, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज असताना गोलंदाजीसाठी आता मात्र परवेश येताना दिसतोय. 6 चेंडू पुन्हा गोलंदाजीसाठी गोलंदाज सज्ज होताना दिसेल, परवेश सारखा गोलंदाज येतोय, आता मात्र श्रेयस इंदुलकर शायकेंड होती आहे, 6 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू, पहिल्या चेंडूवरती कट शॉट पाहायला मिळतो, चेंडू सर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. विजय होताना दिसतोय तो म्हणजे साई 11 परेज असेल. या पुढील होणारा सामना